आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। तर सोलापूर जिल्ह्यातून संतापजनक बातमी समोर येते। जिल्ह्यातील वांगरवाडी येथे सार्थक स्वानंद तुपे या अवघ्या 9 महिन्याच्या बालकाचा खून प्रकरणाने नाट्यमय पद्धतीने वळण घेतले। प्रियकराच्या सांगण्यावरूनच आपण आपल्या पोटच्या 9 महिन्याच्या गोळ्याचा चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याचे तपासात आता समोर आले। दरम्यान शशिकांत ठोंगे असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रियकराचं नाव आहे। अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्यामुळे आणि जास्त किरकिर करत असल्यामुळेच प्रियकर शशिकांत ठोंगे याच्या सांगण्यावरून आपणच आपल्या मुलाचा गळा आवळून खून केल्याची कबुली त्या मृत बाळकाची आई अश्विनी तुपे हिने पोलिसांना दिलेली आहे। ठोंगे यास अटक करून काल बार्शी न्यायालयामध्ये उभे केले असता त्यास 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि अशी माहिती सह पोलीस निरीक्षक शिवाजी जयपात्री यांनी दिलेली आहे। दिनांक 22/7/2020 रोजी वांगरवाडी येथे एका लहान मुलाचा खून करून घरातील चोरी करून आईचे पाय बांधून ठेवल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला असता सदरची घटना ही त्याच्या मुलाच्या आईने अश्विनी तुपे यांनी हिने तिच्याच लहान मुलाचा चार्जरने गळा आवळून खून केल्याबाबत निष्पन्न झाले होते। सदर आई अश्विनी तुपे हीच मुलाचा खून केला म्हणून दिनांक 25/8/2020 रोजी अटक केलेली होती। माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता तिला 2/9/2020 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती। दरम्यान अश्विनी तुपे हिच्याकडे वारंवार विचारपूस करून तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता इतर साक्षीदारांकडे चौकशी केली असता गोपनीय बातमीदार यांच्या माहितीवरून अशी सांगड घालून तिने सदरबाबत शशिकांत ठोंगे याच्याशी अनैतिक संबंध होते असल्याची कबुली दिली। तसेच अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे शशिकांत ठोंगे हा तिला बाळाचे काम कर असे सांगत होता, त्यामुळे व बाळावरील प्रेम कमी होऊन तो किरकिर करत असल्यामुळे या दोन्ही कारणामुळे अनैतिक संबंधात अडथळा व तो सतत किरकिर करत असल्यामुळे दिनांक 22/8/2020 रोजी अश्विनी तुपे हिने काळ्या चार्जरने तिच्याच 9 महिन्याच्या लहान मुलाचा गळा आवळून खून केला होता। त्यानंतर शशिकांत ठोंगे यास विचारपूस करून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अनैतिक संबंध असल्याचे कबूल केलेले होते। या गोष्टीवर अधिक तपास करण्यासाठी काल दिनांक 28/8/2020 रोजी शशिकांत ठोंगे यास अटक केली। आज माननीय न्यायालयात शशिकांत ठोंगे यास हजर केले असता दिनांक 2/8/2020 रोजी पर्यंत शशिकांत ठोंगे याची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। दरम्यान त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी करत आहोत, यातून आणखी काय निष्पन्न होत आहे का याबाबत अधिक चौकशी करीत आहोत। आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा।